हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजची पूर्ण कटिंग। तर पहिल्यांदा घेणार आहोत ब्लाऊजची लांबी, त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा एक इंच घ्यायचं आहे। तर 12.5 इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक इंच घेतलं, 13.5 इंचावर मार्क केलं। आणि आता घेऊयात शोल्डर घेणार आहे 5.25 इंच। लगेच घेऊयात गळा घेणार आहे 2.25 इंच। आपलं जे शोल्डर आहे ते होणार आहे 2.5 इंचाचं। आता खाली घेऊयात आर्महोल मी घेणार आहे 5.5 इंचावर, इथून एक सरळ लाईन। आणि आता घ्यायचं आहे आपल्याला चेस्ट आहे 32 इंच। हे जे ब्लाऊज आहे ते 32 इंचाचं आहे, तर त्याचा चौथा भाग येईल 8 इंच। त्याच्यापुढे आपल्याला एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घ्यायची आहे, 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही घेऊ शकता। मी इथं 2 इंच घेणार आहे। आणि आता घ्यायची आहे खालची कंबर जी आहे ती 28 इंच आहे, त्याचा चौथा भाग 7 इंच येईल। 7 इंचावर मार्क केलं, त्याच्यापुढे 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला टकसाठी आणि 1.5 इंच आपलं एक्स्ट्रा सिलाई मार्जिन अशा प्रकारे। आणि आता हे आपलं खालचं घेऊन झालेलं आहे। आता आपण हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते जोडून घेऊयात अशा प्रकारे। तर ही पहिल्यांदा आपण बॅक साईड बनवत आहोत। हे इथं जोडून झालेलं आहे, आता घेऊयात आर्महोल। बॅक साईडचा आर्महोल घ्यायचा आहे आपल्याला 1.25 इंचावर। आणि इथून आता इथं आपण स्लीव्ज अटॅच करणार आहोत, त्याच्यासाठी स्लीव्हचा आकार द्यावा लागेल, आर्महोलचा आकार इथं द्यावा लागेल। आणि इकडे 5 इंच खाली घेतले, त्याच्यामुळे मुंढ्यामध्ये आपला घोळ येणार नाही, स्लीव्ह खालीवर होणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला तिथे 5 इंच खाली घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता घेऊयात बॅक साईडचा गळा। बॅक साईडचा गळा आहे 6 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे, जे आपलं जाणार आहे शोल्डरमध्ये। आणि खालच्या बाजूने गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंच, ह्याच्यामुळे गळ्याचा शेप जो आहे तो एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसतो। तर इथं पण एक आपण आता बॉक्स तयार करून घेऊयात। गळ्याचा आकार गोल। आणि आता घेऊयात बॅक टक्स मी इथं 4 इंचावर घेणार आहे आणि त्याची लांबी पण 4 इंचच घेणार आहे। आणि इथं दोन्ही बाजूला 1/2 इंच सोडून आपल्याला तिरकस रेषा द्यायच्या आहेत। इथं आपला टक्स येणार आहे, जे की आपण एक्स्ट्रा 1 इंच जे घेतलं होतं कमरेमध्ये ते आपलं तिथं जाणार आहे नंतर। आता हे आपण कट करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली बॅक साईड तयार करून झालेली आहे। आता आपण बनवूयात फ्रंट साईड। तर ह्या फ्रंट साईड बनवायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला जी आपली खालची योगपट्टी आहे ती आपण पहिल्यांदा बॅक साईडवर मार्क करून घेऊयात। खालची योगपट्टी मी 2 इंचाची करणार आहे, म्हणून इथं 2 इंचावर दोन्ही बाजूला मार्क केलेला आहे। आणि मध्यभागी आपण म्हणजे 2 इंचावरच आपण एक डॉटेड लाईन देणार आहोत। तर ही आपण डॉटेड लाईन दिलेली आहे, ही तर आपली योगपट्टी येणार आहे, ती आपण नंतर कट करणार आहोत। तर हा आपला बॅक साईड तयार झालेली आपण कपड्यावर ठेवूयात। आणि आता फ्रंट साईड तयार करूयात। 2 इंच जे आहे ते मी आतमध्येच फोल्ड केलेलं आहे, इथं ओपन केलेलं नाहीये अशा प्रकारे। हे आता आपण सगळीकडनं मार्क करून घेऊयात। तर ही झाली आपली मार्किंग पण। आता घेणार आहोत गळा। गळ्याची रुंदी 2.25 इंच वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला फ्रंट साईडचा जो गळा आहे तो आहे 5.5 इंच। 5 इंचच आहे, त्याच्यामध्ये 1/2 इंच घेतलेले 5.5 इंच आणि खालच्या बाजूने गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच अशा प्रकारे। बॅक साईडला पण असंच आपण घेतलं होतं। तर इथं पण एक बॉक्स तयार करून घेऊयात। आणि हा झाला आपला पुढचा गळा पण। आता घेऊयात आर्महोल फ्रंट साईडचं। तर आपल्याला हे आहे बॅक साईडचा आर्महोल, आपल्याला फ्रंट साईडचं तयार करायचं आहे। तर 1/2 इंच आपल्याला ह्याच्यात खाली घ्यायचे आणि इथून आता योगपट्टीचा आकार देऊयात आपण 1 इंच वर घेऊन। तर इथं हा योगपट्टीचा आकार दिलेला आहे। आता पहिला टक्स पॉइंट घेणार आहोत आपण 3 इंचावर आणि नंतर घेणार आहोत जी आपली छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे। जे 1/2 इंच आहे ते आपलं वर शोल्डरमध्ये जाणार आहे, तर आपलं इथं 9.5 इंचावर पॉइंट येईल। तर 9.5 इंचावर पॉइंट आलाय, त्याच्यामुळे आपला पहिला जो टक्स आहे तो तिथपर्यंत येणार आहे अशा प्रकारे। आणि ह्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला आता 1.5 इंच सोडून तिरकस लाईन द्यायची आहे, तिथे आपला पॉइंट येणार आहे। तर इथं आता हा झाला आपला पहिला पॉइंट, तिथं आपण आता देऊयात दोन्ही बाजूला 1.5 इंच। इकडच्या बाजूला 1.5 इंच आणि इकडच्या बाजूला पण 1.5 इंच किंवा तुम्ही 1/2 इंच पण देऊ शकता। तर हा झाला आपला पहिला टक्स। आता हे पण आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे। तर हे आता जोडून झालेले आहेत अशा प्रकारे। आणि हा जो पॉइंट आहे त्याच्यावर घ्यायचा आहे आपल्याला 1/2 इंच। 1/2 इंचावर मार्क केलं आणि हा जो 1/2 इंचावर मार्क केला त्याच्या दोन्ही बाजूला पण आपल्याला 1/2 इंचावर पॉइंट द्यायचे आहेत। तर तिथे आपले दुसरा आणि तिसरा पॉइंट येणार आहे। तर दोन्ही बाजूला 1/2 इंचावर मार्क केला, हे असे आपले 3 पॉइंट आलेले आहेत। तर इथं हा आला आपला दुसरा टक्स पॉइंट।
अशा प्रकारे। आणि हे जे आहे ज्या साइडला आपण स्लीव ब्लाउज जे आहे ते अटॅच करणार आहोत त्या बाजूला, त्या बाजूला खालून वर घेतलेला आहे 1.5 इंच, आणि जे 1.25 इंचावर मार्क केलं होतं दुसऱ्या बाजूला तिथून पण हा असा दुसरा तिसरा टक्स पॉइंट आपण जोडून घेतलेला आहे। तर हा झाला तिसरा टक्स पॉइंट। आता घेऊयात आपण चौथा टक्स पॉइंट। तर इथं आपण 1.5 इंच घालवलेलं आहे, तिथे आपल्या टक्समध्ये 1.5 इंच जाणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या साईडला पण पुढच्या बाजूला पण 1.5 इंच वाढवायचं आहे, कारण तसं जर नाही केलं तर आपल्या ब्लाऊजमध्ये ते कमी पडू शकतं। तर आता इथं आर्महोल आपण तयार करून घेऊयात, जो आपण बॅक साईडमध्ये पण बनवला होता तसाच इथं पण बनवून घेऊयात, कारण जो पॉइंट आहे जो कॉर्नर आहे तिथं आपल्याला 1/2 इंच कमी पुढं घ्यायचं आहे। तर इथं 1/2 इंच पुढं घेतलेलं आहे आणि तिथून खाली घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच किंवा 3 इंच पण तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारे 2.5 इंच 3 इंच जर घेतलं तर तो जो टक्स आहे तो 2.5 इंचाचा तयार होतो, कारण 1/2 इंच आपलं तिथं स्लीव्ज लावताना अटॅच करताना आतमध्ये जाणार आहे। तर इथं 1/2 इंचावर रेषा तिरकस रेषा दिलेल्या आहेत, तर तिथं 1/2 इंच जाणार, त्याच्यामुळे पुढच्या बाजूला पण आपल्याला 1/2 इंच वाढवायचा आहे आपल्या ब्लाऊजला कमी पडू नये म्हणून अशा प्रकारे। तर हे पण दोन्ही पॉइंट आपण जोडून घेतलेले आहेत। तर ही आपली फ्रंट साईड पण तयार करून झालेली आहे, ही पण आता आपण कट करून घेऊयात। जर काही तुम्हाला डाऊट असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचे उत्तर नक्कीच देईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर आता आपण बनवूया स्लीव्ज। स्लीवची लांबी आहे 6 इंच, तर त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा 1 इंच वाढवलेला आहे, हे जे ब्लाऊज आहे ते अस्तरचं आहे त्याच्यामुळे। तर आता आपण घेऊयात स्लीवची रुंदी। स्लीवची रुंदी डिपेंड करते की तुमच्या ब्लाऊजची चेस्ट किती आहे त्याच्यावर। तर आपल्या ब्लाऊजची चेस्ट आहे 32 इंच, तर त्याचा 1/4 येईल 8 इंच, आणि त्याच्यातून मायनस आपल्याला 1/2 इंच करायचा आहे। तर इथं मी 7 इंचावर मार्क केलंय आणि आता घेणार आहोत आर्महोलची खोली। स्लीवची लांबी 7.6 इंच आहे, त्याच्यामुळे मी इथं आर्महोल घेतलेला आहे, आर्महोलची खोली घेतलेली आहे 3 इंचावर। इथून एक तिरकस लाईन देऊयात, इथं 1.5 इंच कमी करूयात, 1.5 इंचावर मार्क करूयात, ते आपलं सिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। तर ह्या तिरकस रेषेच्या रेषेचा मध्यभाग घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूला 4-4 रेषा सोडून मी मार्क केलेला आहे। तर इथं आपल्याला हा झाला, इथं आता द्यायचा आहे स्लीवचा आकार, हा आहे बॅक साईडचा आकार आणि हा आहे फ्रंट साईडचा आकार। खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की स्लीव्ज कट कशी करायची, तर ते पण व्हिडिओ बघितले नसतील तर ते पण नक्कीच बघा। तर ही झाली स्लीव्ज। आता घेऊयात स्लीवची गोलाई, तर ती आहे 4.5 इंच आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपलं एक्स्ट्रा सिलाई मार्जिन 1.5 इंच, हे पण पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे स्लीव्ज पण आपली रेडी झालेली आहे, ही पण आता आपण कट करून घेऊयात अशा प्रकारे। ही झाली बॅक साईड आणि आता स्लीव्जला ओपन करून आपल्याला फ्रंट साईड पण कट करून घ्यायची आहे। ज्या साईडला आपण 1/2 इंच कमी केलेला आहे स्लीव्जमध्ये ती आपली पुढच्या बाजूला येणार आहे। स्लीव्ज लावताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। आता आपण बनवणार आहोत खालची योगपट्टी। तर पहिल्यांदा आपण आपल्या ब्लाऊजची जी कंबर आहे ती पहिल्यांदा मोजून घ्यायची आहे, फ्रंट साईडची जेवढं आपण घेतलेलं आहे तेवढंच। तर इथं 11 इंच आलेली आहे खालची लांबी, तर ते पण आपल्या योगपट्टीची पण लांबी आपल्याला 11 इंचच घ्यायची आहे। तर इथं घेतलेलं आहे आणि आता ह्याची घेऊयात रुंदी। तर 2 इंच आपण फोल्ड केलं होतं आतमध्ये, तर आपण इथं 3.5 इंचावर मार्क करूयात आणि एका बाजूला 3 इंचावर, आणि इथं 3 इंचावर मार्क करून हे दोन्ही पॉइंट आपण पहिल्यांदा जोडून घेऊयात। लक्षात ठेवायचंय की योगपट्टी कट करताना आपल्याला दोन्ही बाजूला जे आपण स्टिच करणार आहोत 1/2-1/2 इंच सोडून, त्याप्रमाणे आपल्याला इथं माप घ्यायचे आहेत। तर इथं आपली ही योगपट्टी पण तयार करून झालेली आहे। तर अशा प्रकारे ही आपली झाली फ्रंट साईड, ही झाली स्लीव्ज आणि ही झाली बॅक साईड। तर कसा वाटला व्हिडिओ, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय। इंटरेस्टिंग व्हिडिओ के साथ तब तक के लिए बाय बाय।